कासव ही फिल्म आताच केली, गेलं वर्ष झालं आहे ती होऊन, आणि फार छान वाटते की ती लोकांच्या समोर आता येणार आहे 6 ऑक्टोबरपासून. त्या चित्रपटावर माझं जरा जास्तच प्रेम आहे असं म्हणू शकेल मी. कारण असं की आमच्याकडे पूर्वी एक कासव होतं, त्याचं नाव होतं विष्णू. कोपऱ्यामध्ये थंडपणे बसून राहायचं. मला त्याच्याकडं बघून नेहमी आश्चर्य वाटायचं की काय झालेलं असेल याच्या मनात. आणि त्याला बोलवलं की ते हळूच वळून सावकाश सावकाश चालत यायचं. आश्चर्य ह्याचं वाटायचं की घाबरत कसं नाही ते जगाला. थंडपणे ते चालत राहतं, त्याच्या विश्वामध्ये फिरत राहतं. आणि त्याला जर भीती वाटली बहुधा, तर ते आपलं अंग आता आकृसून घेतं आणि वरचं जे शेल त्याचं असतं ना कवच, त्याच्या आतमध्ये जाऊन पुन्हा थंडपणे बसतं. तर हे त्याचं निरीक्षण माझ्या मनात अगदी ठसून गेलेलं होतं. आणि गीतेमध्ये सुद्धा मी वाचलेलं होतं की स्थितप्रज्ञ हा अशा कासवासारखा असतो, तो आपल्या मनातले सगळ्या वासना या आतमध्ये स्वतःच्या ओढून घेतो आणि स्थिर होऊन राहतो. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया हा आक्रमक पद्धतीने देत नाही. तर या गोष्टीचं मला फार कौतुक वाटलं होतं. आणि आता काही तरुण लोकांच्या निराशेकडे बघताना, निराशाग्रस्त किती ते झालेले आहेत हे बघताना, मला सारखं ही कासवाची प्रतिमा आठवत होती. आणि असं वाटत होतं की खरोखर त्यांना थोडंसं स्थिर बसावं असं जर वाटायला लागलं, तर कितीतरी त्यांचे मनातले आंतरिक प्रश्न हळूहळू सुटायला मदत होईल. आणि हाच कासव या चित्रपटाचा एक प्रकारे विषय आहे. आणि थोडं मला असंही वाटतं की मराठीमध्ये कासव हा शब्द आपण दोन्ही अर्थांनी वापरतो ना, म्हणजे सी टर्टलला सुद्धा आपण कासव म्हणतो आणि जमिनीवरचं जे टॉर्टॉईज आहे त्यालाही आपण कासव म्हणतो. तर या चित्रपटामध्ये ऑलिव्ह रिडले सी टर्टलचं संवर्धन संरक्षण याचा एक पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे. त्याबद्दलचा हा चित्रपट अर्थातच नाही, पण ती प्रतिमासुद्धा मला खूप आवडत गेली. म्हणजे जेव्हा सुमित्राताईने त्याची कथा लिहिली आणि त्याच्यातून ती जेव्हा संहिता चित्रपटात रूपांतरित व्हायला लागली, तेव्हा असं लक्षात आलं की ही जी या पाण्यातल्या कासवाची जी आई आहे, तर ती मादी ही फक्त अंडी घालून तिला समुद्रात पुन्हा निघून जावं लागतं आणि मग ती अंडी कोणीतरी सांभाळावी लागतात. आणि मग त्या अंड्यातून जेव्हा जीव बाहेर येतो तेव्हा पुन्हा तो महासागरामध्ये जाण्यासाठी मोकळा होतो. तर हे जे तेवढ्या काळामध्ये एक संरक्षण देणं आहे, ती कदाचित निराशाग्रस्त व्यक्तीची एक गरज आहे की काय, अशा अर्थाने सुद्धा ही प्रतिमा मला खूप महत्त्वाची वाटते. आता सुनील जे सांगितलं की त्या कासव आईला पाण्यामध्ये निघून जावं लागतं कारण ती नाही जगू शकत किनाऱ्यावर जमिनीवर, तर ती अंडी फुटून पिल्लं त्यातून बाहेर येतात. दुसऱ्यांनी जर त्या पिल्लांवर आक्रमण केलं नाही तर ती सावकाश सावकाश पाण्यामध्ये जाऊन पोहायला लागतील. पण गंमत अशी आहे की कासवीण पिल्लाला कधी भेटतच नाही, पण त्यामुळे समुद्रामध्ये पोहत असताना तिला जर एखादं छोटं पिल्लू दिसलं, कुणीही असेल ते पिल्लू, तर तिला मनातून असं वाटत असणार बहुधा की हे माझंच पिल्लू आहे की काय शक्य आहे. आणि असं मनात आल्याबरोबर तिच्या डोळ्यात पाणी येतं. अशा प्रकारचं एक मिथक या सगळ्यामध्ये कासव आणि समुद्र कासव याच्या संदर्भामध्ये सांगितलं जातं की कासविणीच्या डोळ्यात सतत पाणी असतं कारण तिला कुठलंही पिल्लू पाहिलं की हे माझंच की काय असं वाटतं. तर ही जी मातृत्वाची भावना आहे, तर कुणीही दुसरं दुःखी माणूस जर आपण पाहिलं तर ते आपल्या मनात यायला पाहिजे, हे माणूसपणाचं रहस्य असं मला वाटतं. त्याच्याकरता ते लहान बाळच असायला पाहिजे असं नाही. दुःखी माणूस हे आपोआप लहान बाळच झालेलं असतं कारण ते खूप व्हल्नरेबल झालेलं असतं, हळवं झालेलं असतं. तर त्या हळवेपणाला आपण सगळी माणसं, मग ते स्त्री असेल पुरुष असेल, खरं मातृत्वने मातृत्व ही भावना जर आपल्या मनात जागी झाली स्त्री पुरुषांच्या मनामध्ये, तर खरोखर अशा कासवांचं केवढं संरक्षण आणि संवर्धन होईल. फार महत्त्वाची संकल्पना ही मला वाटली. म्हणजे ही मातृत्वाची संकल्पना आहे ना, ती आजच्या तरुण तरुणींच्या दृष्टीने बघायला गेली तर ती मैत्रीपर्यंत जाऊन पोचते.
म्हणजे असं पटकन लक्षात येणार नाही करायचं की मैत्री आणि मातृत्व यांचा काय संबंध. पण मातृत्वामध्ये जी एक निरपेक्षता असते तीच मैत्रीमध्ये असते, आणि त्यामुळे अनेकदा असं लक्षात येतं पहा की अस्वस्थ मनस्थितीतला कोणीही व्यक्ती असेल, म्हणजे लहान वयाची मोठी कुठली व्यक्ती असेल, अनेकदा रक्ताच्या नात्यांपेक्षा काहीतरी वेगळ्याच माणसांविषयी मनामध्ये मैत्रीभाव तयार होतो, आणि त्या मैत्रीतून एक खरा संवाद मिळतो आहे, त्याचं एक संरक्षण मिळतं आहे, त्याचा एक सहवासाचा आनंद मिळतो आहे असं लक्षात येतं. तर अशा प्रकारे रक्ताच्या नात्यांची नसलेल्या माणसांची एक नवी नवी कुटुंब आता निर्माण होत जाणार आहेत असंही कासव हा चित्रपट आपल्याला सांगतो. आणि त्या कुटुंबांचं महत्त्व आता येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना हळूहळू पटायला लागणार आहे, कारण आपण जितक्या संकुचित रीतीने कुटुंबाकडे बघत राहिलो तर ती कुटुंबही विकसित होत नाहीत, माणसंही विकसित होत नाहीत. पण अनेकदा असं लक्षात येतं की त्या विकसित न पावणाऱ्या कुटुंबामधून जर कोणी फेकलं गेलं असेल तर त्याला अशी विस्तारित कुटुंब सहकार्य करतात, सहयोग देतात, आणि त्यांच्या मैत्रीतून एक निरपेक्ष बरोबरीच्या नात्यातनं तयार झालेल्या मैत्रीतून सगळ्यांचे आयुष्य आनंदित होऊ शकतं. हेतू हा होता की तो निराशेबद्दलचा आहे असं खरं म्हणजे पाहणाऱ्याला वाटतंच का म्हणे. आणि अनेकदा नेहमी मला असं वाटतं की विषय म्हणजे एखादा चित्रपट हा या विषयावरचा किंवा त्या विषयावरचा असं नसतो. आता आपण बोलताना हे सगळं वर्णन करतो, तो असतो माणसांचा, नात्यांचा, भावनांचा, आणि त्यामुळे अशा प्रकारची जी भावना आपल्याला सांगायची जी तरल आहे, अस्वस्थ करणारी आहे, तर ती भावना ही प्रेक्षकाला निराश करणारी भावना त्याच्या मनात निर्माण करणारा तो चित्रपट अजिबातच होता कामा नये. म्हणून तो चित्रपट बनवताना आमचा प्रयत्न असा होता की खरोखरच त्या मानवच्याही आयुष्यामध्ये निसर्ग, समुद्र, हे सगळं सौंदर्य, आणि ते सौंदर्य म्हणजे पुन्हा कसं टुरिस्टी सौंदर्य नाही आहे, तर ते प्रत्यक्ष त्या निसर्गामध्ये गेल्यानंतर येणाऱ्या अनुभवाचं सौंदर्य आहे. तर हे सगळं त्याला मिळत गेल्यानंतर हळूहळू या सगळ्या कल्लोळातून, केवासमधून बाहेर पडायला त्याला मदत होते का असं शोध घेता घेता देवगडच्या किनाऱ्यावरचा सगळा एक निसर्ग आम्हाला सापडत गेला, त्या सगळ्याचमध्ये याचं चित्रण झालं आहे, आणि त्याच्याबरोबरीने एक संगीताचा धागा पण या दोन व्यक्तिरेखांमध्ये येतो. कारण संगीताला भाषा लागत नाही अनेकदा, त्यामुळे लोकभाषेमधली वेगळ्या भाषेतली गाणी ही सुद्धा आपली वाटतात, स्वर आपले वाटतात, आणि अनेकदा एकमेकांशी बोलायचं नसेल तर गाणं पटकन एकमेकांशी संवाद जोडू शकतं. त्यामुळे असं संगीत असेल, गाणं असेल, निसर्ग असेल, आणि एक प्रकारे थोडीशी अशी लयबद्ध फ्री फ्लोईंग अशा पद्धतीची कॅमेऱ्याची स्टाईल आम्ही याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. कमीत कमी लाईट्समध्ये एक तिकडचं समुद्रकिनाऱ्यावरचं सुंदर घर आहे, त्याच्यामध्ये या सगळ्याचं चित्रण झालेलं आहे. तर या सगळ्यामधून हा चित्रपट हा पाहणाऱ्याला त्या मानवप्रमाणेच किंवा तशा प्रकारच्या अस्वस्थ मनस्थितीतल्या माणसांप्रमाणेच इतर प्रत्येक माणसालाही एक शांतता, उत्साह आणि आनंद देणारा ठरू शकेल असंही मला वाटतं. आणि मला आणखी काय वाटतं की इरावती आणि आलोक ही दोन जी व्यक्तिचित्र त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यापेक्षा दोन आणखीन फार महत्त्वाची वेगळी आहे अशा तऱ्हेची व्यक्तिचित्र त्याच्यामध्ये आहेत. एक किशोर कदमचं की जो त्या घरातला नोकर आहे, तो अगदी साधा, सर्वसाधारण, सर्वसामान्य असा माणूस आहे. निराशा आली काय, एक थोबडी ठेवून द्या असं वाटणारा तो माणूस आहे. पण त्याची सहृदयता ही हळूहळू कशी या मुलाला एक प्रकारे शिक्षण देते, आणि ती सुद्धा कशी मदतनीस होते बाहेर येण्यासाठी, हेही त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि एक छोटा मुलगा आहे जो अनाथ मुलगा आहे, तिथे एस टी स्टँडवर चहा देणारा मुलगा आहे, त्या मुलाचा निष्पापपणा, त्या निष्पापतेतून सुद्धा या मुलाला आयुष्य सापडत जातं, आलोक या मुलाला, मानवला. हे देखील म्हणजे ही दोन व्यक्तिमत्व मला खूप महत्वाची वाटतात या चित्रपटात. कासव चित्रपटातल्या दोन प्रमुख व्यक्तिरेखा म्हणजे मानव आणि जानकी, त्या अभिव्यक्त करणारे जे दोघं जण आहेत, आलोक राजवाडे आणि इरावती हर्षे, या दोघांबरोबर आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा दोन गोष्टी त्यातल्या खूप महत्त्वाच्या होत्या. एक तर त्या दोघांबरोबर त्या दोन्ही व्यक्तिरेखांच्या मानसिकतेवर खूप चर्चा चालायच्या, आणि त्यात एक गमतीचा भाग असा होता की इरावती हा ही त्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीच्या तपशिलाचा विचार करायची, आणि ती अशी असेल, तशी असेल, तिचा आत्ता या क्षणी काय विचार चालू असेल असं समजून घेत घेत स्वतःची एक रचना तयार करत राहायची. आलोकची पद्धत फार वेगळी होती. आलोक ते सगळं मनामध्ये ठेवत ठेवत जायचं, आणि आम्हालाही असं एक गूढ असायचं की आता हे सगळ्याचा तो काय बाहेर काढणार आहे त्याच्यातनं. आणि
प्रत्यक्षात जेव्हा तो प्रसंग अभिनीत करण्याची वेळ यायची तेव्हा ते दोघही जण आपापल्या पद्धतीने बरोबर ते बाहेर काढायचे. त्यामुळे दोघांची काम करण्याची पद्धत वेगवेगळी होती, समजून घेण्याची पद्धत वेगवेगळी होती. पण दुसरा मुद्दा त्यांच्याबरोबर काम करताना एक आम्ही म्हणत होतो, जो खरं म्हणजे इतरही पात्रांबरोबर पण विशेषतः या दोघांबरोबर होता, तो म्हणजे जितकं सहज नैसर्गिक बोलणं असेल, वागणं असेल, आणि म्हणजे ज्याला लोडेड हा इंग्रजी शब्द म्हणून आपण किंवा जडपणा, अनेकदा कसं होतं ना की ते वाक्य असतील, बोलणं असेल, त्याला एक प्रकारचा जडपण आला तर ती गोष्ट अनावश्यक अवघड वाटायला लागते. तर तसं कुठेच वाटायला नको होतं, ते त्यांचं खरं खरं आयुष्य चाललंय त्या पद्धतीने त्यांनी बोलायला वागायला हवं होतं. तर तोही भाग त्या दोघांनी खूप समजून उमजून केला असं मला वाटतं. आणि त्याच्या बरोबरीने मग किशोर कदम, मोहन आगाशे, बालकलाकार ओंकार घाडी होता तो, किंवा तिकडचे एक स्थानिक कलाकार आहेत संतोष रेडकर म्हणून, जे दशावतारी नाटकांमध्ये पण काम करतात, तर अशी सगळी मंडळी, आणि देविका दफ्तरदारनी एक पुन्हा छोटी भूमिका केलेली आहे, तर ही सगळीच मंडळी मग त्या पद्धतीच्या नैसर्गिक अभिनयाने त्या सगळ्याशी जोडली गेलेली आहे. तर हा म्हणजे कासवच्या दृष्टिकोनातून आमचा काम करताना एक महत्वाचा विचार त्यामध्ये हा होता की याला कुठल्याही प्रकारे जडपणा त्या अभिनयाला आणि त्यांच्या व्यक्त होण्याला येता कामा नये. असं एकूणच या चित्रपटामध्ये काय आपण म्हणूया त्याला इंग्रजी शब्द पटकन तोंडात येतो, मिनिमलिस्टिक म्हण त्याला, किंवा अल्परचना एक प्रकारे करून आपल्याला त्याचा परिणाम कसा साधता येईल, भावनेचा परिणाम कसा साधता येईल, हा प्रयत्न या चित्रपटामध्ये आम्ही केलेला आहे. त्यामुळे ते घर सगळं मांडताना सुद्धा त्याच्यामध्ये कमीत कमी वस्तू आहेत, अगदी साध्या साध्या आवश्यक तेवढ्याच वस्तू त्या घरामध्ये आहेत. एकूणच या सगळ्यांचे जे कपडे त्यांनी वापरलेले आहेत त्यातले रंग सुद्धा कमीत कमी रंग असावेत असा माझा दृष्टिकोन होता ते रंग निवडताना. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचे विरोधी अशा तऱ्हेचे रंग, कॉन्ट्रास्ट हा आम्ही टाळलेला आहे. कारण या तऱ्हेचं डिझायनिंग उमटवायचं नव्हतं, तर अतिशय नाजूक सखोल अशी भावना उमटवायची होती. त्या भावनेच्या आड येईल असं काहीही भडक आपल्याला या चित्रपटात नको असा एक प्रयत्न मी या चित्रपटात केलेला आहे. आणि ते घराचं जे तू उल्लेख केलास ना, तर ते शिरीष बेरी या प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञांनी ते बांधलेलं घर आहे, तर ते घराच्या रचनेमध्येच एक मुक्तपणा आहे. आणि यावरून एक असंही आपल्या लक्षात येतं की आपण जिथे राहतो, आपला भोवताल, आपला सगळा ज्या वास्तूंमध्ये आपण जगतो आहोत, मग ती आपली कामाची जागा असेल, राहण्याची जागा असेल, या सगळ्यांचा बंदिस्तपणा, या सगळ्यांचा एक जो केओस आहे त्याचा सगळ्याचा आपल्या मनावरती परिणाम होतोय. त्यामुळे असं मुक्त निसर्गाकडे घेऊन जाणारी रचना असणारं घर हे सुद्धा आपल्याला मनाच्या मुक्ततेकडे घेऊन जाऊ शकतं. त्यामुळे तोही एक महत्वाचा भाग मला याच्यातून जाणवतो. सर्व तरुण लोकांनी हा चित्रपट पाहिलाच पाहिजे. कारण खरोखरच आजच्या काळामध्ये असं दिसतं की इतक्या प्रकारे वेगवेगळ्या तऱ्हेच्या मूल्यांची सरमिसळ होत राहते आणि त्याच्यामधून खूप गोंधळ तरुणांच्या मनामध्ये तयार होतो आहे. आणि आयुष्य ही गोष्ट जगण्याजोगी आहे की नाही याबद्दल संगत तयार झालेला आहे. त्यामुळे अनेक बुद्धिमान मुलं, अतिशय संवेदनाशील मुलं ही निराशेने ग्रस्त झालेली दिसतात. तेव्हा मला वाटतं की सर्व तरुण लोकांनी हा चित्रपट पाहिलाच पाहिजे आणि थोरांनीही पाहिला पाहिजे. कारण आपल्या मुलाबाळांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे जर समजावून घ्यायचं असेल त्यांना, तर त्यांना सुद्धा हा चित्रपट बघितल्यावर मला असं वाटतं काहीतरी वेगळं त्यातून मिळेल नक्की. मलाही सगळ्या मराठी प्रेक्षकांना जरूर असं आवाहन करायचं वाटेल की चित्रपट ही कला ही वेगवेगळ्या प्रकारे तिचा आस्वाद घेता येऊ शकतो. तर ती सर्वप्रथम ज्या पद्धतीने निर्माण झाली आहे तो आस्वाद घेण्याची ती पद्धती म्हणजे चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहणं. तर तो जरूर चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा, नंतर पुन्हा पुन्हा बघायचं असेल तेव्हा जरूर तो छोट्या छोट्या पडद्यांवरती पहा, पण प्रथम मोठ्या पडद्यावरती तो चित्रपट जरूर अनुभवा. म्हणजे तो का मोठ्या पडद्यावर पहा हे मी म्हणतो हे आपल्याला कळू शकेल. तर 6 ऑक्टोबरला जरूर चित्रपटगृहात पहा कासव.